पंतप्रधान आवास योजनेच्या 567 लाभार्थ्यांना बांधकाम करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी नगर परिषदेकडे एमआयएमचे नेते शेख अब्दुल मनियार यांनी केली आहे। कुलथाबाद नगर परिषद हद्दीत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एकूण 537 लाभधारकांना बांधकाम परवानगी आणि बांधकाम चालू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, तसेच मागील मुख्य अधिकारी यांनी 80 लाभधारकांना संमती पत्र आधारे लाभ देण्यात आला होता, त्याच आधारावर गावातील 567 धारकांना देण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। कमी जागा असणाऱ्या लाभधारकांना देखील लाभ देण्यात यावा, तसेच घरपट्टी नळपट्टी न घेता नमुना नंबर 8 तात्काळ देण्यात यावा असे देखील या पत्रात नमूद केलंय। हद्दीबाहेर असलेल्या लाभधारकांना देखील लाभ देण्यात यावा। प्रधानमंत्री आवास योजना के अंदर जो लोगों के 567 लोगों की जो तो मंजूरी हुई है, जिसमें से वो ना बांध काम दे रहे ना उनको जो है तो उनका काम को चालू कर रहे, इसलिए आज हमने वहाँ निवेदन दिया था। हमारा पहला मुद्दा था मुख्य अधिकारी नगर परिषद खुलताबाद यांच्याकडून संमति पत्र वर 80 लोकांना पाठीमागील जे पिछला जो नगर वो थे सीईओ साहब थे, उन्होंने जो है तो 80 लोगों को इसमें से बांधकाम परवानगी दिए थे। अब ये नए सीईओ साहब आए हुए और नए जो इंजीनियर यहाँ पर आए हुए, ये लोग जो है तो बांधकाम परमिशन दे रहे नहीं सम्मति पत्र के ऊपर। दूसरा मुद्दा हमारा था हद्द बाहर के, उसमें जो है तो ये एनओसी देते हैं नगर पालिका की तरफ से, लैंड विभाग के लिए एनओसी देते, उसके बाद में कर लेते ये पानी पट्टी कर लेते, तो इनको जो है तो इसका लाभ क्यों नहीं देते प्रधानमंत्री आवास योजना का। तीसरा मुद्दा हमारा था यावेळी शेख अब्दुल मजीद मनियार, मोहम्मद रफीक शेख, अब्दुल खुद्दूस, सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र बाग, ज्ञानेश्वर सुरासे, शिवाजी सुरासे इत्यादी उपस्थित होते। अमोल काळे, MCN न्यूज, खुलताबाद।